30 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे. माननीय पंतप्रधानांनी 30 जून पर्यंत हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. 30 जून नंतर काय होणार? मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा आणि हळूहळू आपण एक एक गोष्टी सोयी सुविधा सेवा ह्या उघडत जाणार. म्हणजेच 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का? तर अत्यंत स्पष्ट शब्दात नाही. मग काय होणार? असंच राहणार का? तर तेही उत्तर नाही आहे. आपण गेले 15-20 दिवस अनुभवतो आहोत, एक एक करत महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत सेवा सुविधा आणि काही गोष्टी म्हणजे दुकानं असतील, आजपासून आपल्या नाविकांची जी सेवा आहे ती सुरू होते आहे, अशा काही गोष्टी सुरू करतो. दुकानं सुरू झालेली आहेत, काही ऑफिसेस काही प्रमाणात त्यांच्या कर्मचारी वर्गाची उपस्थिती त्यांना आपण परवानगी देऊन ती सुरू झालेली आहे. तर एक एक गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत. हे हळूवार का करतो आहोत आपण? ह्याचं कारण अजूनही संकट नाही टळलेलं. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जे मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणून सुरुवात केलेली आहे ह्याचा अर्थ धोका टळलेला नाही. पण आपण थोडंसं कात्रीत सापडलेलो आहोत, ज्याला म्हणतात ना इकडे आड आणि तिकडे विहीर. आपल्याला इथेही पडायचं नाही आणि तिथेही पडायचं नाही, मधोमध बरोबर आपला तोल सांभाळून हे संकट पार पाडायचंय. संकटाचा काळ हा पार पाडायचा आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ अर्थचक्राला एक गती द्यायला आपण सुरुवात करण्यासाठी म्हणून एक एक गोष्टी आपण उघडत चाललेलो आहोत. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय, आता आपण बिनधास्त अजिबात नाही. कृपा करून तशा गैरसमजात तशा भ्रमात राहू नका, कारण तसं जर का आपण वागू तर करोना आवासून बसलेलंच आहे. आपण करोनापासून वाचण्यासाठी घरात राहा म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका, आवश्यक असेल तेव्हा आणि तेव्हाच घराबाहेर पडा, हे माझं आजही सांगणं आहे. जशा काही काही गोष्टी आपण ओपन करत चाललेलो आहेत तशा ह्या केसेस वाढत आहेत आणि काही ठिकाणावरून माझ्याकडे विचारणा होते की आम्हाला ह्या भागामध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची परवानगी द्या. लॉकडाऊन करायचं का? मी आपल्याला प्रश्न विचारतोय, करायचं लॉकडाऊन? कारण हे तुम्ही ठरवायचे. जर गरज नसताना बाहेर पडलात आणि गर्दी केली आणि केसेस वाढायला लागल्या तर पुन्हा येणे माझ्या मागल्या. म्हणजे एक एक गोष्टी आपण पुढे पाऊल टाकताना पुन्हा मागे नाही यायचं आता. म्हणून लॉकडाऊन करायचं की नाही याचा निर्णय आता मी तुमच्यावर सोपवतोय. जर मला असं वाटलं की गर्दी वाढते केसेस वाढत आहेत तर मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की अशा ठिकाणी जर का आवश्यकता वाटली, शक्यतो नको पण आवश्यकता वाटली, तर मग पहिल्यासारखा लॉकडाऊन करण्याची गरज तिकडे पडू शकते. लॉकडाऊन हा शब्द जरी मी वापरत नसलो तरी याचा अर्थ आपण परवापासून सगळं काही उघडतो आहोत असा समज करून गैरसमज करून घेऊ नका. आज देखील आपल्याला उलटं आज जास्त शिस्तीची गरज आहे. कारणाशिवाय बाहेर पडू नका.